नमस्कार, पळूया अपडेट खबरो। काणकोणा मातेमळार बस परतली, ड्रायव्हर धरून 17 जखमी, 14 जणांक घाले हॉस्पिसियोत। फातोड्डेचे पॅरीस चर्चीचे भुरगे वताले आगोंद पिकनिकेक। पहिलेच फावट गोयच्या शाळांनी 1.5 लाख द्विभाषिक पुस्तकां, 200 परस चढ पानी पुस्तकांचे 2 भाग। शिक्षण माध्यम धोरणाची अधिसुचवणी अजून ना, धोरण लागले चालीक। फातोड मेरेन उक्ती दवरूक आता मेरेन लायसना दिल्ली 64 बारां वर्सभर उरतली चालू। नवी लायसना दितना केस टू केस निर्णय घेवपाचेर चालला विचार, पुराय बंदी ना, पळयात रिपोर्ट। लोकसभेच्या प्रचारातल्यान आंग मारपी पक्ष आड वावुरतल्यांची चौकशी, काँग्रेस नेमता शिस्तभंग समिती। वालंका मावीन बाबुशाचेर नजर, जॉनान रिपोर्ट पावयलो हायकमांडा मेरेन। कोंत्रादा वयले कामगारांक नियमित कर्मचाऱ्यां भशेन पगार, कामगार कायदे, म्हारगायेचेर नियंत्रण, रोजगार जाय म्हूण कामगार दिसा शेकड्यांनी कामगार देंवले रस्त्यार। वागातोर दर्या देगेर CRZ नेम म्हणून बांधिल्ले बांधकाम GTDC मोडचे पडले रातोरात। एंटरटेनमेंट पार्क करपाक सुवात दिल्ली लिझाचेर NGT GTDC बडी। खबरो विस्तारान। फातोड्डेचे पॅरीस चर्चीचे भुरग्यांचे पिकनिकेची बस काणकोणा मातेमळ परतली। भुरगे आगोंद पिकनिकेक वताले, ड्रायव्हर धरून 17 जणांक मार लागलो। जखमी भुरग्याक पयली काणकोणा PHC घाल्ले, उपरांत तातूंतले 14 जणांक हॉस्पिसियोत घाले। ब्रेक फेल जाल्ल्यान वॉल्तार बस परतली अशें बसींतलो एकलो तरणाटो सांगता। बसींत 26 जाण आशिल्ले। कितें जालें, बस कशी पडली? बस येता न्हू, हय, स्पीड आसली तेजी मातशी दिसत म्हाका ब्रेक फेल जालो म्हणून। ब्रेक फेल ते बस येताना फूल टर्न धरता। टोटल कितें जाणां आसले बसी तुमी? 26 आसले। कितें जाणां मारलां तुका खबर आसा? अशें 10-15 जाणां मारता। आमी स्लो येता काय आमगेर, आमगे स्पीड सारकी आसली, तेजे ब्रेकाक मातशें प्रॉब्लम आसली। हां, तेजे म्हाका लागून पडलें। पहिलेच फावट गोयच्या शाळांनी द्विभाषिक पुस्तकां येतली। शिक्षण खात्यान पयली ते चौथी मेरेनच्या भुरग्यां खातीर EVS आनी गणिताची 1.5 लाख द्विभाषिक पुस्तकां छापूंक दिल्यात। फक्त कोंकणी माध्यम बदलिल्ल्या इंग्लीश शाळांनी ही पुस्तकां मेळटली। 200 परस चड पानां आशिल्ल्या पुस्तकांचे 2 वांटे करतले। शिक्षण माध्यम धोरणाची सरकारान अजून अधिसुचोवणी काडिल्ली ना, मात नवे धोरण चालीक लावंक सुरवात केल्या। माध्यम भाषेचो प्रस्न सोडोवंक म्हूण राज्य सरकारान द्विभाषिक पुस्तकांचो उपाय काडला। माध्यम बदलिल्ल्या इंग्लीश शाळांनी द्विभाषिक पुस्तकां खात्यान छापूंक दिल्यांत। पयले खातीर मराठींतली 13,000 पुस्तकां छापूंक दिल्यांत। गणीत द्विभाषीक 15,000, दुसरे खातीर मराठी 12,000 आनी गणीत द्विभाषीक 15,000 पुस्तकां। तिसरे खातीर गणिती जादूची 13,000 पुस्तकां, EVS आनी गणीत द्विभाषीक दरेकी 14,000 पुस्तकां। चवथे खातीर मराठी गणिती जादू 16,000, EVS आनी गणीत द्विभाषी दरेकी 15,000 पुस्तकां, मेळून 74,000 पुस्तकां छापपाक दिल्यांत। ही द्विभाषीक पुस्तकां फकत माध्यम भास बदलिल्ल्या शाळांनी लागू जातलीं। गोंयांत सद्या फकत डायोसेशन सोसायटीच्या शाळांनी माध्यम बदल्ला। भुरग्यांक पुस्तकाचें वजें जावचें न्हय म्हूण 200 परस चड पानाच्या पुस्तकांचे 2 वांटे करतले। ही पुस्तकां कोल्हापूरच्या प्रिंटींग प्रेसाक छापपाक दिल्यांत। गोंयच्या शाळांनी ही पुस्तकां नवे शिक्षणीक वर्स सुरू जावचे पयलीं पावपाची शक्यताय आसा। सरकारान माध्यम धोरणाची अधिसुचोवणी काडिल्ली ना, मात धोरण चालीक लावंक सुरवात केल्या। प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश गाडी। फातोड मेरेन 12 उक्ती दवरूंक दिवपाचो निर्णय सद्या फाटीं येता म्हूण मुख्यमंत्र्यान सांगले, तरी फक्त नवी लायसना दिवप स्थगीत दवरला। लायसना कायमची बंद केल्ली ना। तशेंच ज्या 64 बारांक रातचे 11 ते 1 वा फातोडेर 4 मेरेन चालू दवरूंक लायसना दिल्यात, ती फुडले वर्सभर चालू उरतली। त्या भायर फातोडे वयले 12 खातीर नव्यान अर्ज आयल्यार केस टू केस विचार करून लायसन दिवपाचोय सरकाराचो विचार चल्ला, अशें सुत्रां कडच्यान कळटा। ज्यादा फी भरून सरसकट सगळ्या 12 लायसना मेळची ना, इतलोच फरक। पळयात रिपोर्ट।
बायला संघटनांनी आवाज काढले उपरांत पर्यटन वाठारान फातोडेर मेरेन बारा उक्ती दवरूंक लायसना दिवपाचे सरकारान तात्पुरते बंद केला. लायसना दिवप कायमची बंद केली नात. अशी लायसना दिवपाचेर सरकार धोरण थारायता म्हूण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारान मिडियाक उलोवन दाखयल्ले. मात आता मेरेन ज्या बारांक सरकारान फातोडेर मेरेन चालू दवरपाची मान्यताय दिल्या ती मात चालूच उरतली. सरकारान फातोडेर मेरेन दर्यावेळ आनी नगरपालिका वाठारांतली बारां जादा पयशे भरून फातोडेर मेरेन चालू दवरपाची येवजण केल्या उपरांत पयल्याच 10-12 दिसांत बरेच अर्ज आयले. तातूंत 64 बारां राती 11 ते 1 मेरेन चालू दवरपाक लायसना दिली जाल्यार 27 बारांक राती 1 ते फातोडेर 4 मेरेन उक्ती दवरूंक लायसना दिली. सरकारान 86 लाख रुपया मायज जोडले. बारांक अशी लायसना दिवपा खातीर सरकार धोरण थारायता अशें पर्रीकारान सांगिल्लें. मात सुत्रां कडल्यान मेळ्ळ्या ते म्हायती प्रमाण सरकार धोरण करपाक सोदता ते अशें आसूं येता. फातोडेर मेरेन बारा चालू दवरपाक अर्ज करपी बारवाल्यांक आतां एक समितीचेर पातयेवन रावचें पडटलें. बारवाल्यांचे अर्ज समिती धाडून दितले. समिती बार्राचो जागो थंयचे लोक येरादारी पर्यटक ह्या सगळ्या गजालींचेर विचार करून अर्जाचेर निर्णय घेतली. सरकाराचें धोरण अशेंच थारलें जाल्यार सद्या फातोडेर मेरेन चालू आशिल्लीं बार्रां वर्सुकी लायसन्स रिन्यू करून चालूच उरूं येतात अश्यो सद्याच्यो तरी हालचाली दिसतात. मात ते विशीं सरकारान अजून अधिकृत कांयच जाहीर केल्लें ना. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकीक शिलकार आनी व्हिडियो जर्नलिस्ट चेतन गवस. कुळेचे पोलिसांनी 3 घरफुड्यांचो तपास लायलो. बुधवारा राती एकल्याक धरून ताचे कडल्यान सुमार 9 लाखांचे चोरयेचे भांगर पोलिसांनी जप्त केला. फाटले 3-4 दीस जाले दक्षिण गोंयांत चोरांनी एकार एक घरफुड्यांनी धुमाकूळ घाला. कुळ्या वाठारांत जाल्ले चोरयांनी भांगर आनी कॅश फारायल्ली. आतां घेवया एक वेवसायीक विसव.